बोंबील कापलेले आहे। तर आपला हा बघा किती छान असा कलर असा अच्छा प्रकारे छान असा। नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ आपला फूड ब्लॉगवर आहे, म्हणजे काहीतरी रेसिपी दाखवण्याचा आहे। आपली बरेचशी भाज्यांची रेसिपी झालेली आहे आणि तुमचा उत्तम असा प्रतिसाद मला मिळालेला आहे। तर आज नॉनव्हेज रेसिपी पाहिजे हो काय? तर मग आज नॉनव्हेज रेसिपी करायची का? हो। तर आता श्रावण महिना असला तरी सुद्धा हा सीझन आहे बोंबील येण्याचा, तर बोंबल्यांच्या सीझनामध्ये बोंबील रेसिपी झालीच पाहिजे। तर मस्त आहे। हां, तर मग अशी रेसिपी कोणती आहे? आता बोंबील फ्राय तर आपल्याला माहीतच आहे, पण बोंबील भजी तुम्ही ऐकलेली आहे का? वाव, बोंबील भजी। हां, तर ती आज बोंबील भजी कशी करायची ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। पण बोंबील कुठे आहे? बोंबील तर हे बघा, हे आणलेले फ्रेश एकदम आणि मोठे। विशेष म्हणजे जेव्हा आपण भजी करतो हा, तर अशा प्रकारचे मोठे बोंबील आणायचे आहेत मार्केटमधून। जाडे जाडे असे छोटे बोंबील आणू नका, अशा प्रकारचे मोठे बोंबील आणा। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आता आपल्याला बघायचं आहे की बोंबील साफ कसे करायचे, कारण का भजी करायची आहे म्हणजे थोडंसं तसं सॉफ्ट पाहिजे, काटा वगैरे लागलेला पाहिजे। तर त्यासाठी हे बघा, हे असं मोठे बोंबील असते म्हणजे आपल्याला सहज साफ होतात ते। हे असं आपण मधीतून कापून घ्यायचं आहे, हे अशा प्रकारे बघा, हे सर्व ही घाण काढून घ्यायची, बोंबलाची ठेवायची, आणि हे पाठचं जे काटं वगैरे असतं ते पण काढून घ्यायचं। आपल्याला हा जो शेपटीचा भाग पण काढून घ्यायचा आहे, याचे दोन पार्ट करायचे आहेत। म्हणजे भजी थोडी मोठे घ्यायचे आणि हा भाग, हा मधला पागट आहे ना, तिथून असं आपण टर्न मारायचं आहे, कापून घ्यायचं आहे हा बघा। आणि ह्याच्यामध्ये जो काटा आहे ना तो काढून घ्यायचा आपल्याला। अशा प्रकारे पार्ट करून घ्यायचे सर्व यांचे, म्हणजे एकाचे दोन पार्ट होते। तर आता आपल्याला करायची आहे बोंबील भजी। तर कशी करायची तर आता आपण बघायची आहे। चला तर मग सुरुवात करूया। हे बघा, हे मी अशा प्रकारे बोंबील कापलेले आहे। आता काय करायचं आहे, आपण एक लिंब घ्यायचा आहे, तो सर्व आपण अशा बोंबलाला लावून घ्यायचा आहे। तर आता आपण सर्व ह्या यांना लिंब लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकायचं आहे थोडं मीठ, जितकं तुम्ही चवीला वापरता तितकंच मीठ वापरायचं आहे। आणि ह्या जे बोंबील आपण कापलेले आहेत ना, त्यांना अशा प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपल्याला घ्यायचं आहे चिंचेचा खोल, थोडंसंच घ्यायचं आहे, कारण का आपण ऑलरेडी आपण लिंबाचा लावलेला आहे रस। तर आता हे सर्व मिश्रण आपण असं लावून घ्यायचं आहे, त्याचं सेटअप करून घ्यायचं, म्हणजे 5 मिनटं आपण असंच ठेवायचं आहे लावून झाल्यानंतर। आता आपण इकडे बघा, हे घ्यायचं आहे चण्याचं पीठ, त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हिरवा मसाला, म्हणजे कोथिंबीर आणि मिरची ह्यामध्ये टाकायचं आहे। त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे लसूण पेस्ट, त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आहे, ही सर्व आपण एकत्र करून घ्यायची आहे अशा प्रकारे। हे बघा, ही अशी दिसते, म्हणजे हिरवाच मसाला बोललं तरी चालेल। आणि नंतर आपल्याला थोडीशी त्यामध्ये हळद टाकली। आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं आहे, त्याचबरोबर आपण त्यामध्ये टाकायचं आहे मसाला। मी अर्धा चमच मसाला टाकते, कारण का मी थोडीशी बोंबील घेतलेली आहेत खायला। तर मी अशा प्रकारे हा जो मसाला तयार झालेला आहे, बघा छान असा मसाला तयार झालेला आहे। आणि मग त्यामध्ये थोडंसं चवीसाठी आपण मी मीठ टाक, आता ह्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हा आपला झालेला आहे मसाला, खूप छान असा वास येत आहे मसाल्याला। आता आपण काय करायचं आहे, हा जो मसाला तयार झालेला आहे तो ह्या रोलमध्ये आपल्याला भरायचा आहे।
तर आपण जो मसाला बनवलेला आहे भजीसाठी तो मी आतमध्ये लावून घेतलेला आहे. आता आपल्याला वरती थोडीशी अशी क्रंची शॅलो फ्राय झाली पाहिजे म्हणून कोणता मसाला करायचा तो बघूया. तर हा बघा, हा आहे आपला जो फ्राय करण्याचा मसाला आहे ना तो बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे रवा, त्यामध्ये घ्यायचं आहे हे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. मी 3 चम्मच घेते. आता आपल्याला त्यामध्ये घ्यायचा आहे मसाला 1 चम्मच. थोडीशी अशी आपल्याला हळद घ्यायची आहे. थोडंच असं त्यामध्ये मीठ घ्यायचं आहे. आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र असं करायचं आहे अशा प्रकारे. हे बघा, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हे करायचे आहेत आपल्या घरगुती पद्धतीने. कोणतंही कलर किंवा हे वापरायचं नाही आहे. छान असं कलर आलेलं आहे. जर तुम्हाला मसाला कमी वाटत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. अगदी थोडंसं टाकलं तरी लाल येण्यासाठी. पण आता हा मला बरोबर झालेला आहे म्हणून मी याच्यामध्येच करत आहे. आता हे बघा, हे जे आपण भरलेलं आहे ना ते अशा प्रकारे उचलायचं आहे आणि या मसाल्यामध्ये असं घ्यायचं आणि इथून आपण असं रोल मारायचं त्याचा. अगदी चारही बाजूंनी म्हणजे जिथून जिथून पॅक करता येईल तिथून आपण असं पॅक करत जायचं आहे. तर आता हे अशा प्रकारे आपण रोल करून घ्यायचे आहेत आणि एक एक असं रोल ठेवायचा आहे. आता आपण काय करायचं आहे, गॅसवर तवा ठेवायचा आहे. तो गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे. हे बघा, आपलं तेल तापलेलं आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपण ठेवायचे आहेत एक एक असे रोल. पहिल्यांदा एक बाजू जी छान शिजून घ्यायची आहे आणि नंतरच आपण दुसऱ्या बाजूला वळायचं आहे. तर आपला हा बघा किती छान असं कलर असतं, अशा प्रकारे छान असं भाजलेलं आहे. आणि मी आता हे एक काढून घेत आहे. तर आपली टेस्टी टेस्टी बोंबील भजी तयार झालेली आहे आणि ती एवढी अप्रतिम आहे. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि टेस्टिंग माणसं आलेली आहेत आपल्या नेहमीप्रमाणे. टेस्टिंगसाठी 2 माणसं आलेली आहेत. ती टेस्ट करून आपल्याला सांगणार आहेत कशी झालेली आहे बोंबील भजी. आता मी दोघांना टेस्ट साठी देणार आहे ही भजी. मस्त आहे, मस्त आहे, एकदम छान झालेली आहे. टेस्टी काटे वगैरे काय नाही आहे. छान ना टेस्टी एकदम. जय, तुला कशी वाटली? तर मंडळी कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ बोंबील भजी? तर असे नवीन नवीन रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे फूड ब्लॉग म्हणून. आणि नवीन नवीन ठिकाणी जिथे अशा प्रकारच्या वस्तू भेटतात त्यासुद्धा तुम्हाला दाखवणार आहे या ब्लॉगिंगमार्फत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.